hare Krishna Satyamam Vignarajendram Dhumravarnam Tathashtakam Tavamubharachandraccha Dashamam Rupinayakam Ekadasham Ganapati Dvadashaitani Namani Nacho Vigna Bhayam Tasya Vidyarthi Lavate Vidya Jape Ganapati Stotra Satyamase Param Nabe Samvatsare Natu Siddhim Cha Labhate Yatra Samshaya Ashtabhyo Brahmane Vyasya Dikitvaya Samarpaye Tasya Vidya Labhate Sarva Kaleyasya Prasadha Vidvi Sri Radhatvaram Sitaram Chandrarpanamastu Hari Om Tatsat, Hari Om Tatsat, Hari Om Tatsat. Trayodashi Soma Pradosh. Bhagavan Shivacha Aradhanecha Divas. Navodita Bhaktiya Acharyan Madhe. Ayi Sahib Lakshmi Yancha Number La. Ata Lakshmi Cha भक्त म्हणून नंबर कसा आहे याचे वर्णन आपल्याला पाहिजे सर्वसाधारणता आपण लक्ष्मी ही भगवंताची शक्ती आहे हे ऐकले भगवान भगवती लक्ष्मी भगवान विष्णूची नित्य शक्ती आहे इथे शब्द द्वारा आहे तो नित्य म्हणजे सदोदित भगवंताच्या शरीरामध्ये असणारी ही शक्ती इला याक याम भगवंताच्या चरणाची सेवा दिलेली आहे आठही प्रहर दिवसाचे चार आणि रात्रीचे चार आठो याम या म्हणजे प्रहर भगवान जेव्हा जेव्हा अवतार घेतात त्या त्या वेळेस लक्ष्मीला आधी अवतार धारण करावा लागतो पृथ्वी सगळी सजवावी लागते आणि मग परमात्मा अवतार धारण करतात प्रत्येक लीलेमध्ये लक्ष्मीला सहभाग करावा लागतो लक्ष्मीच्या आविर्भावात अनेक आख्यानं पुराणामध्ये दिलेली आहे यातले एक आख्यान म्हणजे महर्षी भृगुंची पत्नी ख्याती तिच्या गर्भातून आईसाहेब एक प्रगट झालेले आहे लक्ष्मी भृगु ऋषी म्हणजे जे ज्योतिषाचे प्रमुख आचार्य अशा भृगु ऋषींची पत्नी ख्याती कोणी जर विचारलं तुम्हाला लक्ष्मीच्या आईचं नाव काय तर लक्षात ठेवा ख्याती इच्छा गर्भातून त्रैलोक्य सुंदरी अशी कन्या उत्पन्न झाली समस्त शुभ लक्षण संपन्न होती म्हणून तिचं नाव लक्ष्मी ठेवलं लक्ष्मी नाव का ठेवण्यात आलं तर सगळे लक्षण जे होते स्त्रीचे ते शुभ होते नाही तर आपले केस लांब असतात आणि पाय सपाट असतात
सगळं चेहरा चांगला असतो, नाकावर भजीनं पाय दिलेला, म्हणजे शुभ लक्षण संपन्न. सगळंचा चेहरा चांगला आहे, पण आवाज घोगडा माणसाचा. म्हणून हिचं नाव लक्ष्मी ठेवलं. हळूहळू लक्ष्मी मोठी झाली. भगवान नारायणाच्या गुणाचा प्रभाव वर्णन ऐकून भगवंताला हृदयामध्ये अनुरूप केलं. जसं आईसाहेब पार्वतीनं भगवंताचं चरित्र ऐकत राहिले. आता इथे उपदेश असा आहे की ज्याप्रमाणे लक्ष्मीनं नेहमी भगवान विष्णूचं गुणानुवर्णन श्रवण केलं, त्या श्रवणामुळे तिच्या हृदयामध्ये परमात्मा राहील. त्याचं तत्व असं द्यायचंय की आपण सुद्धा नेहमी गुणानुवर्णन श्रवण करायचं. म्हणजे लक्ष्मी जशी भक्त बनली तसे आपण बनू. म्हणून लीलानुवर्णन ऐकायचं, देवाचे पद्म काढायचे, स्वस्तिक काढायचं, त्याच्यामध्ये रमत राहायचं. आता लोक म्हणतात नेहमी नामस्मरण, तर नामस्मरण जास्तीत जास्त 3 तास होऊ शकतो. मग त्या लीला करायच्या, काही वाचायचं, काही ऐकायचं, काही पूजा करायची, काही भांडे घासायचं, देह झिजवायचा. त्यामुळे भगवान नारायण प्राप्त झाले आणि आईसाहेबांनी प्रभूच्या घरी समुद्र तटावर घोर तपश्चर्या केली. तर पूर्वीच्या नियमाप्रमाणे 1000 वर्ष तपश्चर्या झाली आणि 1000 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर देवराज इंद्राला वाटलं की ही स्त्री इतकी तपश्चर्या करते आहे, तर हिची परीक्षा पाहिजे. म्हणून भगवान विष्णूचं रूप धारण करून, भगवान विष्णूचं रूप धारण करून इंद्र हा लक्ष्मी देवीपाशी गेला आणि प्रसन्न झाला. मी विष्णू प्रसन्न झाला बोल काय पाहिजे. लक्ष्मीनं सांगितलं की मला विश्वरूप दर्शन पाहिजे. इंद्र याला लागू नाही, कारण तो खोटं रूप घेऊन आला होता, त्याला विश्वरूप घेता येणं शक्य असं आहे. म्हणजे इंद्र ओळखला गेला लक्ष्मीकडून. असं मागितलं की विश्वरूप दर्शन दे, विष्णू आहे ना मग विश्वरूप होता. इंद्र लागला आणि विश्वरूपाचं दर्शन देऊ शकला नाही. अनंतामध्ये भगवती लक्ष्मी कृतार्थ झाली, भगवान विष्णू आले. इंद्राने सांगितलं विष्णूला की काही खरं नाही, मी पराजित झालो. भगवंताने देवीला सांगितलं वर मा, देवीने सांगितलं विष्णूरूप दर्शन द्या, विष्णूला सुद्धा तेच सांगितलं. भगवंतानं मागितल्याबरोबर, भगवंता लक्ष्मीनं मागितल्याबरोबर लक्ष्मीच्या इच्छेनुसार भगवंताला विश्वरूप धारण करावं लागलं. आणि तू माझ्या विश्वरूपाला जाणते म्हणून मी तुझ्याशी लग्न करतो. भगवान विष्णून स्वीकार केलाय लग्न. परवाही सांगितलं एकमेकांना जाणलं पाहिजे, स्वभाव सवयी ह्या जर जाणल्या ना तर उभयतांमध्ये कलह होत. आता काय उपयोग आहे, कलह होत नाही. स्वभाव जाणले गेले पाहिजे. लक्ष्मीचा प्रगट होण्याचा दुसरा एक उपाय आहे, देव आणि दैत्य अमृत समुद्र मंथनाचं काम करत असताना मंदार त्यांनी मंथनी वासुकीचा नाश केला आणि भगवान विष्णून कच्छरूप धारण केलं. मंदारचर पर्वत आधार बनवला आणि मंथन केलं. त्यावेळा कालपुट्ट भीष, कामधेनू, उच्चई श्रवा, ऐरावत, कौस्तुपणी, कल्पवृक्ष, अप्सरा आणि लक्ष्मी आणि वारुणी आणि चंद्रमा, शंख
आणि शारंग धनुष्य हे बऱ्याच लोकांना माहित नसतं. 13 पर्यंत बरोबर मस्तर धन्वंतरी आणि धन्वंतरीच्या हातात अमृत. क्षीर समुद्रातून भगवती लक्ष्मी प्रकट झाली आणि कशी आली म्हणे तर श्वेत कमलावर बसून पांढऱ्या कमलावर आणि हातामध्ये कमळ घेतलेलं आहे. महर्षीगण प्रसन्न झाले आणि वैदिक लक्ष्मी सुक्ताच्या योगाने देवीची आराधना केली. सगळे देव पाहत राहिले आणि प्रत्येकाला असं वाटलं की आपल्याला लक्ष्मी माळ घाले. लक्ष्मीनं भगवान विष्णूला माळ घातली. म्हणून त्या दिवसापासून लक्ष्मी ही भगवंताची भक्त बनलेली आहे. आठैया भगवंताची चरण सेवा लक्ष्मीला दिलेली आहे. आता दुसरे भगवंताचे परम भक्त आहे पृथू. थोडं चरित्र मागे गेलं पण यामध्ये विशेष वर्णन आहे. पृथू हे पूजन भक्तीचे आचार्य. पृथू राजानं देवाची जी भक्ती केली ती पूजा याच्याने केली. काही लोक पूजेमध्ये एकदम रमून जातात आणि सगळी सांगोपान पूजा करतात. पूजेमध्ये मन लागणं मोठं कठीण असतं. आपण सर्वसाधारण लोक पूजा करतो ना तर आपल्या डोक्यात दुसरे विचार येऊन जातात. डोंगरे महाराजांना एकदा मणियारच्या घरी काय प्रश्न विचारला. म्हणजे महाराज मी पूजा करतो ना त्यावेळेला मन आणि बुद्धी वेगळे विचार होते पण मी पूजा सोडत नाही. म्हणे तू टेप रेकॉर्ड लावून ठेवून विष्णू सहस्रनाम चालू दे आणि पूजा करत उपाय सांगितला. कारण भगवंताचं नाम कानावर पडत गेलं की विचारामध्ये बदल होत जात. विचारामध्ये बदल होत. आज ते मुंबईला पुण्याला एक घर राहायला गेलं ना त्यांच्या घराजवळ इस्कॉनचं मंदिर आहे. आता हे तिथे राहतातच आता आपल्या मंदिरात येणार आहे. ते म्हणे मग तिथे गेले की हरे हरे राम त्याऐवजी हरे कृष्ण हरे राम म्हटलं. मग त्यांचं इष्टदैवत आहे पण क्रम काय म्हटलं. म्हटलं हरे राम 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 हरे 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 कृष्ण क्रम हाच आहे. जो अवतार आधी त्याचं नाव आधी. मग हे एवढे जर आचार्य होतात तर असं उलट काय करताय. म्हटलं तो मनाचा प्रश्न आहे. मंत्राला उलट करणं तुमच्या मनाचा प्रश्न आहे. राम आणि कृष्ण यांच्यामधलं ऐक्य समजलेलं नाही. तो 16 अक्षरी मंत्र आहे आणि त्याच क्रमानं सत्याचं पालन झाल्याशिवाय प्रेम येत नाही. जसं जसं सत्याचं पालन होईल तसं तसं प्रेम वाढत जात. म्हणून पृथ्वी भगवान भक्तीचे आचार्य होते. आणि भगवान जेव्हा पृथ्वी भगवंताला दर्शन देतात त्यावेळेला ते म्हणाले अरे पृथ्वी तू माझाच अंश आहे. कारण पृथ्वी भगवंतामध्ये विशेष अंश होता देवाचा. आणि जगामध्ये पूजा क्रम वाढावा म्हणून भगवान विष्णू स्वतःची पूजा स्वतः केव्हा केव्हा आपल्याला दुसऱ्याला दाखवताना स्वतः करून दाखवावं लागतं. तर आता आदि राजा आहे पृथ्वी म्हणून या भूमीवर पृथ्वी भगवान अवतीर्ण झाले. महाराज पृथ्वीनं 99 अश्वमेध यज्ञ केले
आणि यज्ञाच्या द्वाराने भगवंताचं पूजन केलं. परमात्मा यज्ञाचा भोक्ता आहे म्हणून भगवान योगेश्वर पृथु भगवंताला अत्यंत संतुष्ट झाले. ज्या वेळेला पृथु भगवंताने शंभराव्या यज्ञाला आरंभ केला तेव्हा इंद्राला ईर्ष्या झाली आणि इंद्राने पृथु भगवंताचा अश्वहरण केला. इंद्राने मुद्दाम चेष्टा केली तेव्हा पृथु भगवान क्रोधित झाले आणि इंद्राचा वध करायला तत्पर झाले. तेव्हा भगवान विष्णू स्वयं इंद्राच्या समोर पृथु भगवंताच्या यज्ञशाळेमध्ये प्रकट झाले आणि इंद्राची क्षमा पृथु भगवंताची देवाने मागली. पृथु भगवंताने शस्त्र काढून सोडून दिलं आणि देवाचं दर्शन केलं म्हणजे मी कृतकृत्य झालो. याच्या निमित्ताने का होईना तुम्ही माझ्या यज्ञात प्रकट झाले. आता भगवान प्रकट झाल्यानंतर भगवंताने पृथु भगवंताला आपल्या हृदयाशी लावलं. दोनच कथा आहे हृदयाशी लावायच्या, एक तर सुदामाला आणि दुसरं पृथु. गळा भेट दोन लोकांना दिली आहे ईश्वरा. म्हणून बाल अवतारामध्ये म्हणजे वृंदावनात गोकुळात अनेक भक्तांना दिली कारण त्या गोपाळ लीला होत्या. पण मथुरेमधून प्रौढत्व घेतल्यानंतर दोनच लोकांना गळा भेट दिली. तदनंतर भगवान पृथून भगवंताला प्रार्थना केली तेव्हा भगवान म्हणाले तुला काय इच्छा असेल ते मला सांग. म्हणजे मला मोक्ष वगैरे काही नकोय, मोक्षाची कल्पनाच नाही माझ्याकडे. म्हणजे का तर मला तुमचं चरित्र ऐकण्याकरता 10,000 कान द्या. आता कावळगुरुजी सारखं म्हणतात 10,000 कान तर असतील. तू म्हणतो तो पण कसा असेल एका बाजूने 5,000 कानांची शक्ती या कानाला आणि या कानाला 5,000 शक्ती असे 10,000 म्हणजे कानामध्ये जी शक्ती आहे म्हणजे तीक्ष्ण कान पाहिजे. जसं सगळ्यामध्ये लवकर कुत्र्याला ऐकू येत धटकून द्याव किती बारीक आवाज होऊ द्या त्याला बरोबर ऐकू येत तसं पृथु भगवान म्हणाले तुमचं गुणानुवर्णन ऐकण्याकरता माझ्या कानांना 10,000 कानांची शक्ती द्या. काय करशील एवढी शक्ती घेऊन तुमचं गुणानुवर्णन ऐकू. आपण बसलेलो असतो प्रवचनात पण आपले कान ऐकतील तेव्हा एवढा कण गलावून घेतात. कानामध्ये सोन्याचे डोल रिंग ते कानाचं भूषण आहे पण गुणानुवर्णन श्रवणानं आत गेलं पाहिजे. मनुष्य ऐकतो पण ते आत गेलं पाहिजे. आता हे कान जे आहे भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये 20व्या अध्यायामध्ये 24वा श्लोक आहे. उत्कृष्ट भक्ती होते बस आपण भगवंताचं गुणानुवर्णन एकाग्रतेनं जर श्रवण केलं तर आपल्याकडून उत्कृष्ट भक्ती म्हणजे भक्तीमध्ये न्यूनता राहत नाही. म्हणून कानाला शक्ती मागायची. म्हणून पूर्वी वक्ते असं म्हणायचे दत्त चित्ताने ऐका. दत्त म्हणजे सावध. दत्त शब्दाचा अर्थ सावध.
श्रवण करताना सावधानतेने ऐकलं पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये श्रोता वक्ता पांडुरंग असं म्हणायची परंपरा आहे. कारण वक्ता सुद्धा पांडुरंगाच्या इच्छेने बोलतो आणि श्रोता सुद्धा पांडुरंगाच्या इच्छेने ऐकतो. त्याची कृपा असेल तर मनुष्य त्याचे गुणान वर्णन करतो. नाही तर लोक भजनाला उभे राहतात, भजन संपलं की काय ठेवून देतात, कुठे जाऊन बसतात, पण बच्च्याला येतात. मिळेल की नाही आपल्याला, मिळेल की नाही आपल्याला, चांगलं चांगलं गरम मिळालं पाहिजे, चांगलं चांगलं गरम मिळालं म्हणून पहिल्याच लाईनीत बसून पाहिजे. तसे गुणांवरून श्रवण केल्यानंतर तृष्णा आणि आशा यांना स्थिरता येते, म्हणजे त्यांची क्षमता बलवान होते. आणि क्षमता बलवान झाली की आशा तृष्णा आपल्या ताब्यात राहते. असे हे पृथ्वी भगवान. आता भगवंताचे आणखीन एक भक्त आहे अक्रूर. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना आणण्याकरता कंसानं यांना पाठवलं होत, पण जाण्यापूर्वीच नंदाच्या गोकुळात जाण्यापूर्वीच ते प्रेमानं आतुर झालेले. आणि त्याचा तुम्हाला लेखाजोखा पाहायचा असेल तर कालच टीव्हीवर दाखव, काल एकादशी होती ना, तर चैत्री वारीला वैष्णव येतात. तर पंढरपूर 1 किलोमीटर 2 किलोमीटर लांब असेल, तिथून पळत सुटतात. पळणं याचा अर्थ काय की आतुरतेने भेटीकरता धावणं, भेटी लागी जीव. तशी अक्रूरांच्या मनामध्ये अतिशय आतुरता होती देवाय, आणि ती आतुरता भगवंताच्या जवळ पोचली होती. आणि भगवान बलराम दादाला सांगायचे अक्रूर काका येणार आहे, आपण दरवाज्यावर उभे राहतो. वर्णन बघा, वाट पायी उभा भेटीची आवडी, ज्याप्रमाणे अक्रूरांना आतुरता झाली आहे भगवंताच्या भेटीची, त्याप्रमाणे परमात्म्याला सुद्धा अक्रूराला भेटण्याची तीव्र जिज्ञासा झाली. आणि असे तीव्र जिज्ञासा झालेले भगवान आणि अक्रूर या दोघांची भेट म्हणजे प्रेमचिंतित दोघांच्या चित्तामध्ये, आता भगवंताला चित्त नाही पण मानवी रूप धारण केलाय, ती आतुरता दिसून येतो. अक्रूराच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा होता, देवाच्या डोळ्यात अश्रू येत नाही पण आनंद चेहऱ्यावर होता. कोण येणार आहे? काका काका काका. मार्गामध्ये शीघ्र चालण्याचा प्रयत्न करताय अक्रूर की आपण भगवंताच्या जवळ जाऊन पोहोचू. मनही मन शुभ शकून पाहत होत, रस्त्याने जाताना फळ मुलं आणि फळ याचं दर्शन घडलं अक्रूरांना. वनातून जाताना सगळ्या झाडांना फळं लागलेले, फुलं लागलेले, त्या फळं आणि मुलं, आता कावळे गुरुजीने एक दृष्टांत सांगितला मला आल्याबरोबर, त्या फलमुलाच्या दर्शनानं अक्रूराला असं वाटलं की नक्की आपल्याला भगवंताची भेट होणार. फळ मुलं आणि फुलं राताळ. कंद मुळा
हे दिशा लागले फळ दिशा लागले फुल दिशा लागले पाणी हिरवीगार दिशा लागले प्रभूच्या दर्शनाचं फल लवकर प्राप्त होईल असं मनात येऊ लागले आणि शरीराची शुद्ध विसरू लागली आपली देहा अवस्था जी आहे ती सुटायला लागली गोपुरामध्ये जेव्हा प्रविष्ट झाले तेव्हा खाली नजर घालून धूलि कणांमध्ये भगवंताचे चरण व्रज ध्वजा पताका शंख हे दिसता का हे पाहण्याचे प्रयत्न कृष्णाचे चिन्ह दिसले तर लगेच त्याला हात लावायचा आणि मस्तकी धारण व्रजामध्ये व्रजभूमी दिसताना लोटांगण घेतलं वंदन भक्ती केली अक्रूरजी हे वंदन भक्तीमध्ये प्रवीण होते काही लोक अगदी गोड नमस्कार करतात आणि काही नमस्काराचं नाटक करतात सगळ्यांचा नमस्कार हा भावनात्मक असू शकत नाही काही काही नियम जे आहेत त्याचे तर नमस्कारामध्ये भावना प्रगट झाली पाहिजे भावनेचं दृश्य कोणाला दाखवायचं नाही पण भावनेनं आपली भावना वाढली पाहिजे म्हणून समर्थ एका ठिकाणी लिहितात मना पावना भावना राघवाची तरी अंतरी सोड चिंता भवाची आता तुम्ही सत्यगुरु राय कृपा करून म्हणत होते त्यावेळा एक मुलगी झाडत होती आणि मी पण म्हणत होतो तेवढ्या वेळात दूध आला आणि मग त्यात एक गावा शब्द तिला समजून सांगितला की बघ काय म्हणताय कुटुंबार आहे कुठे ने तुझ्या धामाला माना नाही त्याच्या धामाला जायचं म्हणजे बाकी त्यांची आशा ठेवायची नक्की त्याच्या धामाला जाय केव्हा केव्हा एखादा शब्द ऐकू आला आणि त्याच्यावर बुद्धीने काम केलं की लगेच दुसऱ्याला सांगावं लागतं त्याला दुसऱ्याला सांगितलं म्हणजे आपलं अगदी पक्क तयार होत आणखी ते आपण कारण आणखी त्याच्याजवळ जाणं म्हणजे सगळं संपण आहे पुनर्जन्म नाही पुन्हा त्याच्याकडे गेले की काही प्रश्न म्हणून अशी कोणती गुहा आहे की ज्या गुहेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा येणं जाणं नाही तर म्हणजे भगवंताचे चरणपद ही अशी गुहा आहे की एकदा त्याच्यावर आपण समर्पण स्वीकारलं की पुन्हा आपण उरत नाही म्हणून वंदन भक्तीमध्ये प्रवेश प्रवीण असलेले अक्रूर यांच्या हृदयामध्ये अत्यंत प्रेमाची अभिलाषा वाटलेली होती सुखदेव राजा परीक्षिताला श्रीमद भागवतामध्ये सांगतात ही उद्धवाची उत्कंठा म्हणजे संजीवनी घुटी आहे इतकी उत्कंठा होती जसं गाईच वासरू गाई करता हांबरत आणि दिसली ही पडत सुद्धी धेरू दैस त्याप्रमाणे बलराम आणि श्रीकृष्ण हे दोन्ही भाऊ मोठ्या प्रेमानं भगवंताची वाट पाहत आहे आपल्या अक्रूरांची वाट पाहत आहे अक्रूरांचं मनोरथ पूर्ण व्हायची वेळ आली आणि भगवंताने रूप माधुर्य प्रगट केलं असं काही रूप केलं की आता काकाला एकदम आनंद झाला पाहिजे म्हणून जसे वरतून खाली उतरले देवडीवरून काका रथाच्या जवळ येतात तोपर्यंत काका नमस्कार करतो बस कारण नात्याने काका होते पण इथे तर परस्पर संबंध होता पण परमात्मा मला काका म्हणतील का हे पात्र मनात होतच कारण नाते संबंध जो आहे तो परमात्मा पाळतील का तो पाळणार देवा
म्हणून एक लक्षात ठेवा की आपले नातेवाईक दिसल्यानंतर आपण पहिल्यांदा वाकणं हा धर्म आहे. वाकलं भारतीय संस्कृती दिव्यता नमस्काराने दोषांचे गिरीवर नाशत. आपण म्हणतो ना एवढा मोठा आहे पण तू लगेच नमस्कार केला हो वाकडा पाहिजे तो पाहिलं नाही त्याने, कारण नमस्कारच अशी गोष्ट आहे. नमस्कारानं देव प्रसन्न होतो तो मानव होणं काही विशेष नाही. म्हणून नमस्काराला अत्यंत महत्व दिलंय. अक्रूर हे वंदन भक्तीचे आचार्य इतका आनंद झाला अक्रूरानं हृदयामधलं प्रेम आराध्र भावनेनं दूर केलं आणि भगवंताने काकांच्या कमरेला वेढा घातला. कारण अक्रूर मोठे देवला नाही स्पर्श झालाय आणि भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर स्फुंदून स्फुंदून रडायला लागले. एवढे रडले की अनंत जन्माचे पाप नष्ट होऊन गेले. अक्रूर शुद्ध झाले. आता छोटे छोटे चरित्र आहे. हनुमंताचं चरित्र आहे. आता हनुमंताच्या चरित्रामध्ये जसे आचार्य हे वंदन भक्तीचे आचार्य अक्रूर, तसे भगवान हनुमंतराय हे दासत्व भक्तीचे आचार्य आहे. पृथ्वीराजा पूजेचे आचार्य, लक्ष्मी सेवेचे आचार्य, अक्रूर वंदन आचार्य आणि हनुमान दासत्व. म्हणून आपल्या ठिकाणी लिहिलंय दास मारुत. दासत्व हनुमंताने घेतलं आणि स्वयं दासोहम कौशल्येंद्र, म्हणजे मी रामचंद्रांचा दास आहे हा शब्द समर्थांनी उच्चारला. रामदास नारायण नाही, रामी रामदास. म्हणून भगवान शंकर हे हृदयरूप सोडून वानरूपात अवतीर्ण झाले आणि ब्रह्मदेवाने ब्रह्मरूप सोडून जांबुवंतात अवतीर्ण झाले. म्हणजे शंकर आणि ब्रह्म या दोघांना आनंद पाहिजे होता म्हणून यांनी हा अवतार झाला. शेषाला सुद्धा भगवंताचा सहवास पाहिजे होता म्हणून लक्ष्मण आणि इकडे बलराम, कारण भगवान शेषाला धोतात पण मग सहवास नाही ना, म्हणून सहवासाकरता दोन्ही अवतारामध्ये शेष बरोबर आहे. आता श्रीरामाच्या प्रेमाने रुद्रदेह त्यागून वानर देह धारण केला कारण रामाच्या सेवेचा आनंद होता, दास्यत्वाचा आनंद होता. म्हणून देवाचं कोणतंही काम करायला मिळालं ना ते आनंदानं करा. तुम्हाला स्वागताध्यक्ष मिळो का स्वयंपाक घरातलं काम मिळो का खजिनदाराचं काम मिळो ते प्रामाणिकपणे करावं. ईश्वर कार्य. म्हणून शंकराचा अवतार म्हणजे हनुमान. आता भक्तांवर कृपा करणारे कृपा अभिलाषी भक्ताचं मध्ये नाव आहे अर्जुन. अर्जुनावर कृपा का झाली तर अर्जुन आणि परमात्मा हे एक आहे पण कार्याकारण भावाने जगाच्या कल्याणाकरता अर्जुन हा आपण भगवंतापासून वेगळे आहे म्हणून अनेक प्रश्न भगवद्गीतेमध्ये ईश्वराला विचारलेले आहे. संसारामध्ये धर्म स्थापनेकरता नाना अवतार झाले त्याच्यात
अर्जुनाचा अवतार हा लोक मंगल अवतार आहे. हे जगाच्या करता मंगल अवस्था निर्माण करण्या करिता. आणि म्हणून नर आणि नारायण हे दोन रूप बद्रिकाश्रमामध्ये श्री कृष्ण चंद्र आणि अर्जुन हे द्वापार युगामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण होतील. आणि युधिष्ठिर हे धर्माचं रूप राहील, भीमसेन हे वायूचं रूप राहील, नकुल सहदेव अश्विनी कुमारांचं रूप राहतील. आणि जगामध्ये नवजल धारा, नवजल म्हणजे नवविधा भक्तीच्या धारा अर्जुनानं केलेल्या प्रश्नानं भगवंतानं भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये श्रवणापासून तर सख्य आत्मनिवेदनापर्यंत या नवधारा वाहून आहे. पाच जिकडे जाल तिकडे भगवद्गीता ज्ञानेश्वरी, भगवद्गीता ज्ञानेश्वरी. उत्तर प्रदेशामध्ये भगवद्गीता आणि तुलसी रामायण, त्याच कोणीच आहे तुलसी रामायण, ज्यामध्ये शास्त्राचे शास्त्रार्थ ज्ञानेश्वरी दिले तसेच सगळे तुलसी रामायण. दैवत बदललेले आहे पण तत्व मात्र एक आहे. म्हणून एक तत्व राम दृढ धरी रे म्हणा, हरिशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गत. ते वाचेन सद्गत होऊन त्याचा जप झाला. भगवान व्यासांनी भीष्म पितामहांना महाभारतामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, वीरता स्फूर्ती ओजस तेज शस्त्र संचलन कुशलता हे सगळे गुण अर्जुनातच सापडतील. भीष्म पितामहांना सांगितल्या शांती पर्वामध्ये तुला हे सगळे गुण अर्जुनात सापडतील. एकही गुणाने अर्जुन कमी राहणार नाही. सगळ्या पांडव धर्मात्मा उदार विनयशील ब्राह्मण भक्त आणि भगवंताचे प्रेम, सगळ्या पाची भावांमध्ये सगळे सारखे गुण होते. अर्जुन अभिमानरहित दृढ प्रतिज्ञा अशी अर्जुनाची ख्याती राहील. पूर्वजन्माचे काही शाप आणि वरदान कारणानं पांचालेनी राजकुमारी द्रौपदी हिचा विवाह पांडवांशी झाला. कारण का, तर मागच्या जन्माचे श्राप. दुर्वास ऋषींनी अधिक मासाची कथा, शंकर प्रसन्न झाल्यावर सुद्धा घाई पती दे पती दे पती दे पती दे. देवऋषींच्या आज्ञेने पांडवांना नियम घातले गेले. म्हणून प्रत्येक भाऊ 2 महिने 12 दिवसाच्या क्रमानं द्रौपदीचा सांभाळ करीत होते. 2 महिने 12 दिवस, 2 महिने 12 दिवस, 2 महिने 12 दिवस. परवा सांगितलं, जर चुकून कोणी आला तर त्याला तीर्थयात्रेला जावं लागत होत. म्हणून व्यासांनी आज्ञेनं अर्जुनाला तपश्चर्ये करून शस्त्र प्राप्ती करून घेतली, पराक्रम करून शंकराला प्राप्त करून घेतलं, इंद्राकडून सारथी मालती रथ मिळवून घेतला. अर्जुन एकदा सिंहासनावर बसला म्हणजे त्याची दृष्टी अत्यंत श्रेष्ठ कार झाले. भगवान श्रीकृष्णानं हे धनंजय तू माझा प्राण आहे असंही सांगितलं. अर्जुनाला काय सांगितलं, तू माझा प्राण आहे. आणि म्हणून अर्जुनाकरता भगवान सारखे आहे. महाभारताच्या युद्धामध्ये
निमंत्रण नसताना सुद्धा भगवान स्वतः आले आणि अर्जुनाच्या रथावर बसले. कारण अर्जुनासारखा सखा नव्हता. अर्जुन सख्य भक्तीचे आचार्य झालेले. अर्जुनाची भक्ती निर्भय होती आणि भगवंताचं प्रेम अचल अढळ. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शतसा आशीर्वाद दिला होता की जा, मी पराजय पावेल तो तुझ्याकडूनच असा आधी सांगतो. कारण काय, अरे आपल्या शिष्याकडून पराजय पावणं हे कोणतं श्रेष्ठत्व असतं. म्हणजे मी तुला चांगलं तयार केलं याचं सर्टिफिकेट आहे ते. भक्ताची प्रामाणिकपणे चिंता वाहणं हे भगवंताचं काम आहे. भक्त जे आहे त्यांची चिंता भगवंत, जशी आपल्याला प्रपंचाची चिंता असते तशी परमात्म्याला भक्ता अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते देशाभिनीतयुक्तानां योगक्षेमं वहामि. मी सगळ्यांचा योग कोणा माझ्या भक्तांचा योगक्षेम व्हावी. आणि इंद्रानं कर्णाला अमोघ शक्ती दिलेली होती पण कर्णाला प्रयोग माहिती नव्हते. अर्जुनानं शंकराच्या भक्तीच्या योगानं प्रयोग माहिती करून घेतले. आणि दुसरं असं आहे की अर्जुनाची संगती देवाची होती आणि कर्णाची संगती दुर्योधनाची होती. तुमच्यामध्ये जी शक्ती आहे तिचा उपयोग तुम्ही सुसंगतीत करता का कुसंगतीत करता याला फार महत्व आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा.